आज आहे लक्ष्मी पूजन। माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। माता लक्ष्मीने प्रत्येकाच्या घरात अखंड वास करू दे, साई स्वरूपात तिचे वास्तव्य आयुष्यभर त्या घरात राहू दे। आणि ज्या घरात घरातली कुलस्त्री आनंदित असते ना, त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते, यात काही शंका नाही। आता लक्ष्मी पूजन आज आहे 1 नोव्हेंबर 2024 ला। आज आपल्याला रात्री 12 वाजता आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे, औदसा आहे, जी अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे। ते कसं काढायचं याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण दिवाळीचा शुभ मुहूर्त बघूया। तर लक्ष्मी पूजन हे 1 तारखेलाच आहे, त्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते। बघा, आता काल आहे ना, काल रात्री म्हणजे काल दुपारी अमावस्या लागली होती, तर ती दुपारी 3:13 लागली होती आणि आज संध्याकाळी ती 5:54 संपणार आहे। आता उदय तिथीनुसार आज आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत। त्याचबरोबर जो प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन काळ अतिशय महत्वाचे मानले गेले आहे लक्ष्मी पूजनासाठी। आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रदोष काळ आणि वृषभ काळात लक्ष्मी पूजन किंवा लक्ष्मीची सेवा करणं हे शुभ कारक मानलं गेलं आहे। प्रदोष काळ संध्याकाळी 5:36 ते 8:11 राहील आणि वृषभ काळ हा 6:20 ते 8:15 असणार आहे। म्हणजेच काय, लक्ष्मीचं पूजन तुम्हाला संध्याकाळी 5:36 ते 8:11 किंवा 6:20 ते 8:15 थोडक्यात काय 5:30 ते 8:30 दरम्यान तुम्ही करू शकता। आधी मांडणी करून ठेवली तरी चालेल, तुम्हाला शुभ मुहूर्त समजला असेल। आता आपण बघूया की आपल्याला घरातली जी काही दरिद्री आहे, अलक्ष्मी आहे, ती घराच्या बाहेर काढायची आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराला कुलूप लावू नये, घर दरवाजे बंद करू नये। माता लक्ष्मीचं पूजन झाल्यावर दरवाजा हा उघडाच ठेवावा रात्री 12 वाजेपर्यंत। आता ज्यांचं घर सेफ साईडला नाही आहे तर ते रात्री 12 वाजेपर्यंत आपण असे पण जागेत असणार आहोत, पण जे सुरक्षित ठिकाणी नसेल जर तुमचं घर, तर तुम्ही सेफ्टी डोअर लावला तरी चालेल, पण शक्यतो दरवाजे उघडेच ठेवायचे असतात। आता हे तुमच्यावर आहे, तर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत दरवाजे उघडे ठेवायचे आहेत। शक्य असेल तर ते ठेवाच आणि घराला दरवाजा म्हणजे कुलूप वगैरे लावून जाऊ नये। आता तुम्हाला काय करायचंय, जुनी केळसुणी, झाडू किंवा शिरई, तिन्ही गोष्टी पैकी एक तरी शब्द प्रत्येकाचा ओळखीचा असेल। जुनी केळसुणी किंवा जुनी शिरई तुम्हाला घ्यायची आहे। घरातला जो शेवटचा भाग आहे, घरातला शेवटचा भाग, आता काही घरात शेवटचा दरवाजा म्हणजे आपला मागचा दरवाजा असतो, काही ठिकाणी शेवटचा रूम असतो, तुमच्या घरातलं शेवटचं टोक। आता ते आमचं 2 मजली घर आहे तर तुम्हाला हा खाली उपाय करायचा आहे। भाड्याचं घर आहे तरी पण तुम्हाला हा येणं उपाय करू शकता। सुतक मासिक धर्म हा उपाय करता येणार, आणि मासिक धर्म असेल तर घरातल्या दुसरं कोणाला तरी हा उपाय करायला लावा। तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कृती करून दाखवली आहे, आता फक्त ओरली सांगते। तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरातला जी शेवटची भिंत आहे तिथून तुम्हाला जुनी केरसुनी, जुनी झाडू किंवा जुनी शिरई धरायची आहे आणि तिथून ती न उचलता, म्हणजे आपण जेव्हा घर झाडतो बघा तर कसं झाडतो आपण असं न करता डायरेक्ट उचलायची ती, तिथे जुन्या भिंतीला स्पर्श करायचा, तिथून डायरेक्ट अशी ती आपल्या मुख्य दरवाजापर्यंत आणायची आहे। समजलं असेल, कृती तुम्हाला दिसेल। तिथून ती आपल्याला उचलन न उचलता तिथून एकदा सुरुवात केली की ती आपल्या मुख्य दरवाजापर्यंत आणायची आहे। आणि ही सगळी कृती करत असताना अलक्ष्मी निसारण, अलक्ष्मी निसारण म्हणजे माझ्या घरातली जी काही दरिद्री आहे, अलक्ष्मी आहे, ती जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। आज रात्री 12 वाजता तुम्हाला हे करायचंय, असं संपूर्ण मंत्र म्हणत म्हणत मुख्य दरवाजावर जायचं, आपल्या उंबऱ्यावरती एकदा आपटायची, एकदाच आपटायची, आणि त्याचं जे फळ आहे म्हणजे थोडीशी जी शिरई झाडू काही असेल त्याचं थोडस फळ काढायचं आणि तो बाहेर ठेवायचा, आणि जी जुनी शिरई आहे ती तुम्हाला आत ठेवायची आहे। जुनी शिरई बाहेर ठेवायची नाही, त्याचा फक्त फळ माहिती असेल तो फळ काढायचा आणि ती तुम्हाला तो फळ बाहेर ठेवायचा आणि ती जी शिरई आहे ती तुम्हाला मध्ये घ्यायची आहे। हा उपाय कोणीही करू शकतं रात्री 12 वाजता। आता
हा तुम्हाला केव्हा केव्हा करायचा आहे आयुष्यात? असे काहीतरी लोक असतात बघा, जे आले ना घरात भांडण होते, कटकट होतं, एखादा व्यक्ती तरी आला की घरातलं वातावरण पूर्ण बिघडून जातं. अशा वेळेस सुद्धा तो व्यक्ती घराच्या बाहेर गेला की तेव्हा पण हा तुम्ही उपाय करू शकता. काही काही लोक आयुष्यात इतके आपल्याला म्हणजे आपली इच्छा असो किंवा नसो त्यांच्याशी नातेसंबंध आपल्याला जपवावं लागतं, आणि आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती आल्यावर घरात भांडण लावून जाते ना, तेव्हा ती व्यक्ती गेल्यावर हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्हाला आज रात्री 12 वाजता करायचा आहे. मी कृती करून दाखवली आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण समजेल. तर चला आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.